नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत शब्दांच्या जाती म्हणजे काय। गेल्या वेळेला आपण अभ्यास केला होता विकारी अविकारी म्हणजे काय, विकारी मध्ये कोणत्या शब्दांचा प्रयोग होतो आणि अविकारी मध्ये कोणत्या होतो, आणि शब्द म्हणजे काय आणि वाक्य कशाला म्हणतात हे आपण पाहिलेलं। प्यारे बच्चों, हम लोगों ने शब्दों के जातियों में देखे थे, 8 जातियां होती है और उनमें हम लोगों ने विकारी अविकारी के बारे में जानकारी प्राप्त की थी। अब हम देखने वाले हैं शब्दों की फिर से 8वीं जातियों के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। इसमें पहले हम देखने वाले हैं कि शब्दों की जो जातियां हैं वो कुल मिलाकर कितनी होती है, 8 होती है। पहले है नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। त्यानंतर आहे क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयानव्यय अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। अशा प्रकारे एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत। त्यामध्ये विकारी मध्ये, विकारी म्हणजे काय, बदल होणारा, आणि अविकारी म्हणजे काय, तर कोणत्याही प्रकारे बदल न होणारे। तर विकारी मध्ये बदल होतो कशामध्ये, लिंग, वचन आणि विभक्ती मध्ये। तर यामध्ये देखो विकारी में बदलाव आता आहे, तो उसमें कौन कौन से, लिंग, वचन और जो है विभक्ती प्रत्यय। लिंग मध्ये काय असतं, स्त्रीलिंग आणि पुल्लिंग। आणि या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी जो बदल होतो हा फक्त विकारी मध्ये होत असतो, अविकारी मध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही। एक वचन मध्ये अनेक वचन अशा प्रकारे दोन मध्ये बदल होतात आणि विभक्ती मध्ये बदल होतो। म्हणजे अशा प्रकारे हा जो बदल होतो हा बदल कशा प्रकारे होतो हा आपण अभ्यासणार आहोत। तर आपण काय पाहू, शब्दांच्या जाती। चला तर मग पाहूया शब्दांच्या जातींचा अभ्यास करू। गेल्या व्हिडिओ मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण शब्दांच्या जाती मध्ये विकारी अविकारी याचा अभ्यास केला होता। शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, या 8ही जातींचा पुन्हा एकदा आपण धावता आढावा घेऊया। शब्दांच्या 8 जाती, त्यामध्ये आपण पाहिलेलं शब्द म्हणजे काय, तर शब्द म्हणजे या ठिकाणी पहा विकारी आणि अविकारी अशा दोन भागामध्ये विभाजन होतं। विकारीलाच आपण सव्यय म्हणतो, अविकारीला आपण अव्यय असं म्हणतो। आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की विकारी मध्ये बदल होतात, अविकारी मध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही। देखो प्यारे बच्चों, तुम्हारे ध्यान में आएगा कि विकारी में बदलाव आता है लेकिन अविकारी में कोई भी बदलाव नहीं रहता है। आता विकारी मध्ये बदल कुठे होतो, तर लिंग, वचन आणि विभक्ती। देखो विकारी में बदल कहाँ होता है, बदलाव लिंग, वचन और विभक्ति में बदलाव आता है। अविकारी में लिंग, वचन और विभक्ति में बदलाव नहीं आता है। आता ह्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की विकारीमध्ये एकूण 4 प्रकार दिलेले आहेत आणि अविकारीमध्ये सुद्धा एकूण 4 प्रकार आहे। म्हणजे 4 आणि 4 एकूण किती झाले, 8। म्हणजे अशा एकूण 8 शब्दांच्या जाती आहेत। तर आपण ह्या आधी विकारीबद्दल पाहूया। विकारीमध्ये पहिलं पहा नाम, दुसरं आहे सर्वनाम, तिसरं आहे विशेषण आणि चौथं आहे क्रियापद। देखो विकारी में 4 आते हैं, नाम जिसे हम संज्ञा कहते हैं, सर्वनाम है, विशेषण है, क्रियापद है, अनि अविकारी, अविकारी मध्ये क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयानव्यय अव्यय, केवल प्रयोगी अव्यय। म्हणजे अशा प्रकारे एकूण आपल्या शब्दांच्या जाती किती आहेत, 8 आहेत। मग आता ह्या 8 जातीचा आपल्याला अभ्यास तर करायचाच आहे, पण आपण एक एक क्रमवार करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता आपण सर्वात प्रथम काय पाहणार आहोत, नाम। नाम म्हणजे काय, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी मी काही चित्र लावलेले आहेत, तर ही चित्र पहा किती सुंदर वाटत असतील तुम्हाला बघून। मग या ठिकाणी कशा प्रकारे चित्र आहे तुमच्या लक्षात येईल, त्या ठिकाणी मी एक वस्तू लावलेली आहे, एक पदार्थ आहे, एक व्यक्ती आहे, प्राणी आहे आणि स्थळ आहे। म्हणजे असे प्रकारे वेगवेगळ्या वस्तू आहे, पहा वस्तू, पदार्थ, व्यक्ती, प्राणी, स्थळ, अशा प्रकारे। आता वस्तूमध्ये कोणती वस्तू आहे, तर ही आपल्या नियमित उपयोगात असलेली वस्तू म्हणजेच घड्याळ। पदार्थामध्ये काय, सगळ्यांना आवडत असलेला केक। व्यक्तीमध्ये कोण आहे, मुलगी। प्राण्यांमध्ये कोण आहे, हत्ती। आणि स्थळमध्ये आहे घर। म्हणजे अशा प्रकारे हे जे चित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल वस्तू, पदार्थ, व्यक्ती, प्राणी, स्थळ। मग या व्यक्ती, प्राणी, पदार्थ, स्थळ यांना आपण वेगवेगळी नाव दिलेले। बघा वस्तूला आपण नाव दिलेले आहे घड्याळ, पदार्थाला आपण नाव दिलेलं आहे केक, व्यक्तीला नाव दिलेलं आहे मुलगी, प्राण्याला नाव दिलेलं आहे हत्ती, स्थळाला नाव दिलेलं आहे घर। म्हणजे या ठिकाणी आपण यामुळे आपल्याला एक नामाची व्याख्या तयार करता येते। तर ती कशा प्रकारे, तर चला पाहूया आपण नाम म्हणजे काय। तर तुमच्या लक्षात येईल कोणतीही वस्तू, वस्तूमध्ये आपण घड्याळ घेतलेलं आहे, पदार्थ, पदार्थामध्ये केक घेतलेला आहे, व्यक्ती, व्यक्तीमध्ये आपण मुलगी घेतलेली आहे,
प्राणी, प्राणी मध्ये कोण आहे? हत्ती. जागे मध्ये कोण आहे? घर. आणि भावभावना, तर या ठिकाणी भावभावना कशी असते? आपली कधी हास्याची भावना असते, कधी रागाची, क्रोधाची, अशा वेगवेगळ्या भावना असतात. हमारी जो भावभावना है वो कभी देखो अलग अलग होती है. कभी हम गुस्सा होते हैं, कभी खुश होते हैं, तो कभी हम किसी को डांटते हैं. तो ऐसे अलग अलग भावनाओं को जब हम बताते हैं तो इसे हम एक नाम देते हैं. तो इस तरह से म्हणजेच का या ठिकाणी कोणती ही वस्तु, कोई भी वस्तु है, पदार्थ है, व्यक्ति है, प्राणी है, और जगह और भावभावना, इसे हम जो नाम देते हैं, जो विशिष्ट विशेष नाम होता है जिसे नाम देते हैं, उसे हम क्या कहते हैं? नाम असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी व्याख्यापन पुन्हा एकदा वाचेल तर लक्षात येईल तुमच्या, कोणतीही वस्तू, पदार्थ, व्यक्ती, प्राणी, जागा, भावभावना इत्यादींना विशिष्ट नाव असते, त्याला नाम असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी वस्तू आहे, प्राणी आहे, व्यक्ती आहे, प्राणी आहे, स्थळ आहेत, आणि ज्या काही भावभावना आहेत यांना आपण एक नाव देतो. देखो यहाँ पर जो है, यहाँ पर कुछ वस्तु है, पदार्थ है, व्यक्ति है, प्राणी है, जगह है, और हमारे जो भावना है इसे हम एक खास नाम देते हैं, उसे ही हम क्या कहते हैं? नाम कहते हैं. तो ये चित्रों के द्वारा जो है हम अच्छी तरह से समझ सकते हैं. तो यहाँ देखो, हमने पहले घड़ी लगाई है, इसलिए मैंने एक शब्द बनाया है यहाँ, घड़ियाल. ठीक आया है, वस्तु आहे. मग आपण या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू लिहून त्या ठिकाणी वाक्य तयार करू शकतो. गरज नाही की आपण हे वस्तूमध्ये घड्याळच घेणं आवश्यक आहे, परंतु आपण या ठिकाणी चित्र लावलेले आहेत म्हणून आपण मी घड्याळाचा उल्लेख करते. घड्याळ वेळ सांगते, मतलब घडी हमें क्या बता रहा है? समय बताने का काम करता है. घडी क्या कर रही है? समय बता रही है. दुसरा आहे वाक्य, मला केक आवडतो, मुझे केक अच्छा लगता है. म्हणजे या ठिकाणी केक हे नाम आलेलं आहे. त्या ठिकाणी बघा तिसरं वाक्य, सीता चेंडू खेळते. या ठिकाणी व्यक्ती बदल दिलेला म्हणून सीता हे या ठिकाणी नाव आहे. चौथं वाक्य आहे प्राणी, प्राणीमध्ये हत्ती अवाढव्य प्राणी आहे. अवाढव्य मतलब बहुत बड़ा, तो हाथी जो है बहुत बड़ा जानवर है यह बताया गया है. तो हत्ती या ठिकाणी नाव आहे. तर पाचवं वाक्य आहे माझे घर सुंदर आहे. म्हणजे या ठिकाणी घराबद्दल दिलेलं आहे म्हणून घर हे नाम आहे. म्हणजे अशा प्रकारे व्यक्ती, पदार्थ आणि ज्या ठिकाणी प्राणी आणि या ठिकाणी स्थळ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल वस्तू, पदार्थ, व्यक्ती, प्राणी, स्थळ यांना जी आपण नावं दिलेली आहे आणि याच नावांना काय आपण असं म्हणतो? नाव असे म्हणतो. म्हणजे या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये तुम्ही पहा नाम काय आलेलं आहे, घड्याळ हे नाम आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये केक हे नाम आहे. तिसऱ्यामध्ये सीता हे नाम आहे. चौथ्यामध्ये जे नाम दिलेले आहे हत्ती हे नाम दिले ना. सर्वात शेवटी जे आहे घर हे नाम आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रत्येक ह्याच्यामधून वस्तू, पदार्थ, व्यक्ती, प्राणी, स्थळ आणि भावभावना यांच्याबद्दल जी माहिती मिळालेली आहे त्याला आपण एक विशिष्ट असं नाव दिलेलं आहे, तर त्याला आपण नाव म्हणतो. आता व्यक्तीच्या ठिकाणी मुलगा आहे, तिथे मुलगी येऊ शकतं. पदाच्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ येऊ शकतात. खाण्याचे, प्राण्याच्या ठिकाणी वेगवेगळे प्राणी येऊ शकतात. हत्ती, ससा, माकड वगैरे असे विविध प्राणी असतात. स्थळ जे आहे घर, त्या ठिकाणी झोपडी येऊ शकते, बंगला येऊ शकतो. अशा वेगवेगळे जे आहे स्थळांबद्दल आपण माहिती देऊ शकतो. देखो प्यारे बच्चे, अलग अलग वस्तू आ सकते है, अलग अलग पदार्थ आ सकते है. व्यक्ति में लड़की है, वहां पर लड़का आ सकता है. तो इस तरह से जानवर के जगह पर हाथी है, वहां पर जो है खरगोश आ सकता है, बंदर आ सकता है. और जो है स्थल जो दिया है, जहाँ पर हम घर दे सकते हैं, झोपड़ी दे सकते हैं, बंगला दे सकते हैं, मतलब यहाँ पर हम अलग अलग जानकारी दे सकते हैं. तो ऐसे जो हमें जो विशेष नाम देते हैं उसे हम क्या कहते हैं? नाम असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी नाम म्हणजे काय आणि आता आपण पुढे पाहत आहोत सर्वनाम म्हणजे काय. तर चला तर पाहूया आपण आता पुढच्या ह्याच्यामध्ये सर्वनाम म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणतो की शब्दांच्या 8 जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषणाव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयानवी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर यामध्ये आपण नामाचा आत्ताच अभ्यास केला, नाम कशाला म्हणतात त्यासंबंधीची माहिती घेतली. आता आपण पाहणार आहोत सर्वनाम, सर्वनाम कशाला म्हणतात. चला तर पाहू आपण सर्वनाम कशाला म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी की या ठिकाणी मी काही चित्रांचा उपयोग केलेला आहे. या ठिकाणी पहा प्राणी, हत्ती हा प्राणी आहे. या ठिकाणी प्राण्याचं चित्र लावलेलं आहे, हत्ती. हां, तर म्हणून मी या प्राण्याला नाव दिलेलं आहे हत्ती.
या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर मुलाला नाव मी दिलेलं आहे राजू आणि मुलीला नाव दिलेलं आहे गीता. पुन्हा या ठिकाणी एक मुलीचं चित्र आहे, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल या मुलीला नाव दिलेलं आहे सरिता. अशी वेगवेगळी चित्रं या ठिकाणी लावलेली आहेत. आता आपण काय करूया, या चित्रांचा उपयोग करून काही नावं लिहूया आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं. देखो प्यारे बच्चों, मैंने यहाँ पर एक प्राणी का चित्र लगाया है जिसका नाम हम लोग हाथी कहते हैं. अब हाथी ये जो क्या है, ये जो है संज्ञा है, यालाच म्हणतात नाम, बरोबर आहे ना. तर आता या ठिकाणी आपण काही वाक्य बनवू तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने नामावरून आपण सर्वनामाचा अभ्यास करू शकतो. हा प्राणी सगळ्यांनी पाहिला असेल, सगळ्यांना आवडता हा प्राणी आहे, आवडतो ना सगळ्यांना, ठीक आहे. मग चला तर मग आपण पाहूया. हत्ती प्राणी आहे, मतलब हत्ती क्या है, एक जानवर है. सभी लोग देखो, हत्ती प्राणी आहे मतलब हत्ती एक जानवर है. हत्तीला ऊस आवडतो, ऊस म्हणजे काय, गन्ना. तो हाथी जो है उसे ये गन्ना पसंद है. हत्तीचा रंग काळा असतो, मतलब हाथी का रंग जो है काला होता है. या प्रकारे आपण या ठिकाणी हत्ती वरून तीन वाक्य बनवलेली आहे की हत्ती हा प्राणी आहे, हत्तीला ऊस आवडतो, हत्तीचा रंग काळा असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपण नामावरून जी आहेत अशा पद्धतीने वाक्य बनवलेली आहे. पण प्रत्येक वेळेला वाक्यामध्ये नामाचा वारंवार उल्लेख करतो तर तो उल्लेख टाळण्यासाठी आपण काय करतो, वेगळ्या वेगळ्या शब्दांचा उपयोग करतो. ती कोणती शब्द असतात ते आपण पाहूया. आता आपण बघा, हत्तीच्या जागी काय लिहिले, तो प्राणी आहे, मतलब वो जानवर है. कोण, हत्ती. हत्ती न लिहिता आपण या ठिकाणी शब्द प्रयोग केलेला आहे, तो प्राणी आहे. हत्तीला ऊस आवडतो, मग या ठिकाणी जे आहे आपण हत्ती हा शब्द काढून टाकलेला आहे आणि आपण तिकडे हत्तीच्या जागी उपयोग केले, त्याला ऊस आवडतो. मतलब हम किसके बारे में बातचीत कर रहे हैं, हाथी के बारे में. इसीलिए मैंने कहा कि हाथी को क्या पसंद है, गन्ना पसंद है. हत्तीचा रंग काळा असतो, मतलब हाथी का रंग काला होता है. तो म्हणून इथे लिहिले आपण, त्याचा रंग काळा असतो. म्हणजेच या ठिकाणी सतत हत्ती 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 बोलण्यापेक्षा आपण तो, त्याला, त्याचा अशा शब्दांचा वापर केलेला आहे. म्हणजे वारंवार हा शब्द जो आहे तो टाळण्यासाठी आपण ह्या ठिकाणी या शब्दांचा उपयोग केला आहे. तर आपल्या लक्षात येईल की आपण पुन्हा एकदा वाक्य पाहूया तर तुमच्या लक्षात येईल, हत्ती प्राणी आहे, हत्तीला ऊस आवडतो, हत्तीचा रंग काळा असतो. मग या ठिकाणी जो हत्ती हत्ती जो शब्द आलाय, जो हाथी हाथी बार बार जो संज्ञा आई है, उसे हम लोगों ने क्या किया है, उसकी जगह पर बार बार वो नाम का उच्चारण ना हो, इसीलिए वहां पर हम लोगों ने क्या है, तो प्राणी आहे, त्याला ऊस आवडतो, त्याचा रंग काळा असतो. म्हणजे नामाचा आपण वारंवार उपयोग न करता आपण दुसऱ्या शब्दांचा उपयोग केलेला आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तसंच या ठिकाणी पहा, एक चित्र लावलेलं आहे, एक मुलगा आणि एक मुलगी बागेमध्ये फिरत आहे. म्हणून या मुलाला आणि मुलीला मी एक नाव दिलेलं आहे. मुलाचं नाव आहे राजू, मुलीचं नाव आहे गीता. मग या चित्रानुसार आपण वाक्य तयार करू तर तुमच्या लक्षात येईल, राजू व गीता बागेत फिरत आहे, मतलब राजू और गीता जो है ये क्या कर रहे हैं, बगीचे में घूम रहे हैं. दुसरं वाक्य आहे, राजू व गीताला बागेत फिरायला आवडते, मतलब राजू और गीता है इन्हें बगीचे में घूमना अच्छा लगता है. आवडणे आणि अच्छा लगना, इन्हें क्या करना लगता है, अच्छा बगीचे में घूमना अच्छा लगता है. तीसरं वाक्य आहे, राजू व गीता ने सुंदर फुले पाहिली, मतलब ये लोग बगीचे में गए हैं तो उनको जो है सुंदर सुंदर फूल जो है यहाँ पर नजर आ रहे हैं, तो उन्होंने इन फूलों को देखा है. बार बार हम राजू गीता राजू गीता राजू गीता इन शब्दों का प्रयोग करें, अब हम क्या करेंगे, उन शब्दों को बारंबार इस्तेमाल न करते हुए उसकी जगह पर दूसरे शब्दों का इस्तेमाल करेंगे. तो वो कौन से शब्द हो सकते हैं देखते हैं. राजू गीता हा शब्द न वापरता आपण लिहिलंय, ते बागेत फिरत आहे, मतलब वो जो है बगीचा में घूम रहे है. राजू गीता हा या ठिकाणी शब्द न वापरता आपण ते हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर दुसरं वाक्य पहा, त्यांना बागेत फिरायला आवडते,
तन्ना मतलब किसे? राजू और गीता। हम लोग बात पूरी राजू और गीता पर कर रहे हैं, इसीलिए हम लोगों ने कहा कि तन्ना बागेत फिरायला आवडते। तीसरा वाक्य है आम्ही सुंदर फुले पाहिली, मतलब राजू और गीता ये एक नहीं है, दो है, इसलिए उन्होंने कहा कि आम्ही मतलब हम लोगों ने सुंदर फूलों को देखा, पाहणे याने देखना। तो या ठिकाणी अपन राजू आणि गीताच्या शब्दांऐवजी अपन त्या ठिकाणी काय वापरले, ते, त्यांना, आम्ही या शब्दांचा प्रयोग केलेला आहे। त्याच्या आधी वरती अपन केलेला तो, त्याला, त्याचा, त्यानंतर इथे ते, त्यांना, आम्ही अशा शब्दांचा या ठिकाणी प्रयोग केला, म्हणजे नामाऐवजी जो आपण शब्द वापरतो तो असे शब्द हे या ठिकाणी वापरलेले आहेत। आता हे तिसरं चित्र पाहूया तर तुमच्या लक्षात येईल। ही पहा मुलगी, ही मुलगी आहे सरिता। सरिता जी आहे काय करत आहे तर तुमच्या लक्षात येईल की सरिता चेंडू खेळत आहे। चेंडू म्हणजे काय? बॉल। आप लोग जानते होगे की चेंडू को मराठी में शब्द है चेंडू, लेकिन हम इसे इंग्लिश में बॉल कहते हैं। तो ये बॉल खेल रही है। कौन है? सरिता। ही एक मुलगी आहे, बरोबर आहे ना? तर सरिता चेंडू खेळते, मतलब जो बॉल खेळ रही आहे। सरिता जवळ चेंडू आहे, मतलब जवळ ने पास, सरिता के पास क्या आहे? बॉल है। सरिता ने बूट घातला आहे, सरिता ने जो है जूता पहना हुआ है। देखो यार जूता दिखाई दे रहा होगा आप लोगों को, तो सरिता ने क्या पहना है? जूता पहना है। इस तरह से हम लोगों ने सरिता के ऊपर तीन वाक्य बनाए हैं। सरिता चेंडू खेळते, सरिता जवळ चेंडू आहे, सरिता ने बूट घातला आहे। वारंवार आपण सरिता 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 या नावाचा उल्लेख करतो, म्हणून आपण त्या ठिकाणी लिहिलेला आहे ती चेंडू खेळते, मतलब वो क्या कर रही है? बॉल खेळ रही है। तिच्या जवळ चेंडू आहे, उसके पास बॉल है। तिसरा आहे तिने बूट घातला आहे, उसने क्या पहना है? जूता पहना है। म्हणजे या ठिकाणी ती, तिच्या, तिने, सरिता या शब्दाऐवजी आपण काय केलेलं आहे? ती, तिच्या, तिने या शब्दांचा वापर केलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी जे चित्र आपण वापरलेली हत्ती, राजू व गीता आणि सरिता या नामाच्या ऐवजी आपण वेगवेगळे जे आहे शब्द वापरले, या शब्दाला आपण काय म्हणतो? नाम म्हणतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया सर्व नामाची व्याख्या, बरोबर आहे ना? ही जी चित्र आहे ती सर्व नाम आहेत, पण या नामाच्या ऐवजी आपण जे शब्द वापरले ते सर्वनाम। बघा आपण व्याख्या पाहू, सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। म्हणजे या ठिकाणी आपले शब्द होते हत्ती होता, राजू गीता आहे, सरिता आहे, सर्व नाम आहे, यानी संज्ञा है, और हमने उस जगह पर जो शब्दों के प्रयोग किए हैं उसे हम क्या कह रहे हैं? सर्वनाम कहते हैं। इसीलिए हम लोगों ने इसका जो व्याख्या बनाई है, आप ध्यान देके देखेंगे तो आपके समझ में आएगा। नामाचा ऐवजी, अब नाम जो थे उसके जगह पर हम लोगों ने जो इस्तेमाल किए उसे क्या कहते हैं? सर्वनाम कहते हैं। अब देखो पहले वाक्य में हम लोगों ने हाथी जो शब्द का प्रयोग किया था वहां पर हम लोगों ने तो, त्याला, त्याचा, तो यहाँ पर हम लोग देखेंगे ये शब्दों को। देखो तो, त्याला, त्याचा, दूसरा शब्द होता राजू आणि गीता, बरोबर आहे ना? तर त्या जागी आपण हा शब्द वापरलाय ते, त्यांना, आम्ही। तिसरा शब्द होता सरिता, सरिताच्या जागी आपण शब्द वापरले होते ती, तिच्या, तिने। म्हणजे अशा पद्धतीने नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला गेलेला आहे त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो। मग वाक्यामध्ये अशी वेगवेगळी उदाहरणं असतात, यामध्ये आपण उदाहरणं पाहिले तर तुमच्या लक्षात येईल नामाच्या ऐवजी आपण वापरतो आपण, मी, तू, आम्हाला, तो, तुम्ही, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, कोण, कोणी, कोणाला, अशा पद्धतीने नामाच्या ऐवजी हे शब्द वापरले जातात। विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की हत्ती जो आहे हे जे आहे नाम आहे, इसेही हम क्या कहते हैं? संज्ञा कहते हैं। अब इसके बदले में हम लोग जो शब्दों का प्रयोग करेंगे वो होता है सर्वनाम। देखो अभी मैं कुन शब्द जो शब्द है उसे मैं अधोरेखित कर रही हूँ। अधोरेखित करने म्हणजे अंडरलाइन करने। तर तुमच्या लक्षात येईल हत्तीच्या जागी मी हा जो शब्द आहे तो या शब्दाला मी अंडरलाइन करते। तर या ठिकाणी हा जो शब्द वापरला गेलेला आहे तो शब्द
म्हणजे या ठिकाणी तो शब्दाला मी अधोरेखित केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा शब्द जो आहे आपल्याकडे तो हा शब्द दिलाय. त्यानंतर शब्द आहे त्याला, याला मी अधोरेखित करणे म्हणजेच अंडरलाईन करणे. त्यानंतर आहे त्याचा, म्हणजे नामाच्या ऐवजी तो, त्याला, त्याचा. त्यानंतर पहा दुसरे शब्द दिले राजू आणि गीताच्या बद्दल मी शब्द वापरले ते, या ठिकाणी अधोरेखित केलं. त्यांना या शब्दाला अधोरेखित केलं. आम्ही या शब्दाला अधोरेखित केलं. अधोरेखित करणे म्हणजे अंडरलाईन करणे. तर हे जे जर मी अंडरलाईन केलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी हे जे आहेत काय आहे, सर्वनाम आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. अधोरेखित केलेले शब्द, मग या ठिकाणी बघा सरिता या शब्दाच्या ऐवजी मी शब्द वापरलेले ती, तिच्या, तिने. हे सुद्धा जे आहे सर्वनाम आहेत. म्हणजे आपण नामाच्या ऐवजी या शब्दांचा वापर केलेला आहे. तर आपल्या पुन्हा आपण व्याख्या एकदा पुन्हा बघूया तर तुमच्या लक्षात येईल की सर्वनाम म्हणजे काय. तर नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग यामध्ये आम्ही, तुम्ही, तू, कोण, कोणाला, जो, जी, ते, त्यांना, आम्ही, असे अनेक शब्द जे येतात आणि त्याच्यावरून आपल्याला सर्वनामाची व्याख्या समजते. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल ज्याला आपण सर्वनामाचा अभ्यास करतो तर नामाच्या ऐवजी आपण काय करणार आहोत, ज्या शब्दांचा उपयोग केला करतो त्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम असे म्हणतो. तर आपण पुढचा व्हिडिओ पाहू, त्याच्यामध्ये आपण विशेषण आणि क्रियापद याचा अभ्यास करू. पुन्हा भेटूया. धन्यवाद.